गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड थर्ड इयत्ता तिसरी. आजचा आपला लेसन नंबर आहे 8, अवर नीड फॉर वॉटर, आपली पाण्याची गरज. आपल्याला पाणी लागतं ना, पिण्यासाठी आपल्याला पाणी लागतं. पाणी म्हणजे एक वेळेस आपल्याला जेवण नाही दिलं तरी आपण जिवंत राहू शकतो, परंतु आपल्याला पाणी नाही मिळालं तर आपण जिवंत राहू शकत नाही. आणि आपले ह्या पृथ्वीवर का आहे 71% पाणी आणि 29% का आहे जमीन. आणि ह्या पाण्यामुळेच का आहे संपूर्ण म्हणजे आपली जीवसृष्टी चालती, म्हणजे प्रत्येक सजीवाला. सजीव म्हणजे काय? आपण सगळे प्राणी ज्यांना अन्न हवा पाण्याची गरज असते त्यांना काय म्हणतो आपण? सजीव. आपण बघितलेलं आहे लिव्हिंग थिंग पहिल्या लेसनमध्ये. ह्या प्रत्येकाला, जसं पशु पक्षी झाड वेली मनुष्य, ह्या प्रत्येकाला काय? पाण्याची गरज आहे. तर जसं पृथ्वीवर 71% पाणी आहे, तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे. तर आपली पाण्याची गरज ह्या पाठामध्ये आपण आता बघू काय सांगितलं आहे. कॅन यू टेल म्हणजे काय? सांगा बरं, सांगा पाहू, काय सांगितलं? म्हणजे काही खाली प्रश्न आहेत, त्याचे तुम्हाला उत्तर सांगायची आहे. धीस हॅपन्स डझंट इट, जेव्हा असं हे वरती असा कॉमा असतो ना, तो काय असतो? ओ असतो. पण ओ न लिहिता असं आपण वरती कॉमा देतो, त्याला काय म्हणतात? डझंट इट. हा काय आहे? क्वेश्चन मार्क. ह्याला पण आपण काय म्हणतो? कॉमा. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. धीस हॅपन्स डझंट इट म्हणजे असं कधी कधी होतं ना, हॅपन म्हणजे काय? घडणे. असं कधी कधी घडतं, असं कधी कधी होतं. काय होतं तर बघा. पहिलं, समटाईम्स टीयर फ्लो फ्रॉम अवर आईज. काय सांगितलं? सम टाईम्स. आता स्पेलिंग मोठं आहे पण सोपं आहे. सम, यस ओ यम ई, सम टी आय एम ई एस, टाईम्स. सम टाईम्स, सम पशी ई पशी थांबायचं. सम आणि टाईम हे दोन्ही पण शब्द एकत्र आलेले आहे. दोन्हीचा मिळून काय झालं आहे? समटाईम्स म्हणजे काही वेळा, कधी कधी. काय त्याचं मराठीत अर्थ? कधी कधी. मराठीत पण अर्थ समजून घ्यायचं. टीयर्स, टीयर्स म्हणजे काय? अश्रू, आपल्या डोळ्यातले काय? पाणी, त्याला आपण काय म्हणतो? अश्रू. फ्लो फ्रॉम अवर आईज. फ्लो, फ्लो म्हणजे काय? वाहने. आईज, आईज म्हणजे काय? डोळे. समटाईम्स टीयर्स फ्लो फ्रॉम अवर आईज. आईज, आईज म्हणजे काय? डोळे. आपल्या डोळ्यातून काय होतं? कधी कधी पाणी निघतं. का बरं असं पाणी निघत असेल बरं? तर आपल्याला कुणी रागवलं, कुणी मारलं की आपल्याला काय येतं? रडू येतं. पप्पाने आपल्याला एक चापट मारली की गळगळ गळगळ पाणी येतं. अभ्यास नाही केला म्हणून रागवलं की आपल्याला रडू येतो. तसंच आपण पडल्यावर, काही लागल्यावर, तसंच स्त्रियांना जेव्हा आपण कांदे वगैरे कापतो तेव्हासुद्धा डोळ्यातून टीयर्स म्हणजे काय? अश्रू बाहेर पडतात. अवर माउथ वॉटर्स वेन वी सी अ टॅमरिन पॉन्ड. अवर माउथ वॉटर्स, आपल्या तोंडाला काय होतं? पाणी सुटतं. व्हेन, जेव्हा. वी सी, आपण जेव्हा बघतो चिंचेचं बुटुक. चिंच, टॅमरिन म्हणजे काय? चिंच, चिंचेचं बुटुक. बुटुक आपण म्हणतो ना, चिंचेचं बुटुक. वा काय चिंचे मस्त गोड आंबट. म्हणजे तर तोंडाला काय सुटलं? पाणी सुटलं. अवर माउथ वॉटर्स, पाणी सुटणे.
तोंडाला पाणी सुटतं. जेव्हा आपली आवडती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे तेव्हा ती आपण कधी खाऊ कधी नाही असं होतं, मग आपल्या तोंडाला काय होतं, पाणी सुटतं. चिंचचं बुटुक बघितल्यावर सुद्धा आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आपल्या डोळ्यासमोर आपला आवडता खाऊ असला काही असला की आपल्याला काय होतं, आपल्या तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे आपल्या तोंडामध्ये सुद्धा काय आहे, पाणी आहे. आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा काय आहे, अश्रू म्हणजे पाणी आहे. आता पुढचं बघा, अवर नोज रन्स व्हेन वी हॅव अ कोल्ड. कोल्ड म्हणजे काय, सर्दी. अवर नोज रन्स व्हेन वी हॅव अ कोल्ड म्हणजे काय, आपल्या नाकातून पाणी गळतं बरोबर, किंवा जेव्हा आपल्याला कोल्ड, COLD कोल्ड म्हणजे काय, सर्दी होते, तेव्हा काय होतं, आपल्या नाकातून पाणी गळतं. पाणी गळण्याला काय म्हणतात, रन्स. वेन वी गेट अ कट, इट ब्लेड्स म्हणजे काय, ब्लेड्स म्हणजे रक्त येणे. वेन वी गेट अ कट, जेव्हा आपलं कापलं जातं, खरचडतं, खेळताना लागतं, तेव्हा काय होतं बरं, आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडतं. व्हॉट डज धिस टेल अस. आता ह्या आपण चार गोष्टीवरून काय सांगू शकतो बरं, की आपल्या डोळ्यातून पाणी येणं, तसंच तोंडाला पाणी सुटलं, तसंच नाकातून पाणी गळणं, आपलं काही कापलं की रक्त बाहेर पडणं, ह्या चार घटनांवरून आपण काय सांगू शकतो, तर खाली दिलेलं आहे, टीयर्स, सॅलिवा, वॉटर रनिंग फ्रॉम द नोज अँड ब्लड आर प्रेझेंट इन अवर बॉडी. दे आर सबस्टेन्स दॅट फ्लो, दे कंटेन वॉटर. काय सांगितलं, टीयर्स. टीयर्स म्हणजे काय, अश्रू, डोळ्यातील पाणी. सॅलिवा म्हणजे लाळ. सॅलिवा म्हणजे काय, लाळ. चिंचेचं बुटुक बघून जी लाळ सुटली ती. वॉटर रनिंग फ्रॉम द नोज, नाकातून वाहणारे पाणी म्हणजे सर्दी. अँड ब्लड, रक्त. ब्लड म्हणजे काय, रक्त. आपल्या शरीरामध्ये काय असतं, रक्त. आर प्रेझेंट इन अवर बॉडी, हे सगळं आपल्या शरीरामध्ये आहे. काय काय आहे बरं, अश्रू, लाळ, नाकात पाणी आणि रक्त, हे कुठं आहे, अवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये. दे आर सबस्टेन्स दॅट फ्लो, ते काय, आपल्या शरीरामध्ये संपूर्ण वाहत असतं. दे कंटेन अ वॉटर, त्याच्यामध्ये काय असतं, वॉटर म्हणजे पाण्याचंच हे सगळं काय आहे, भाग आहे. म्हणजे आपण ह्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये बघितलं की आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाणी आहे. कोणत्या स्वरूपात आहे, डोळ्यामध्ये अश्रू, तोंडामध्ये लाळ, नाकामध्ये सर्दी आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्त, हे सगळं काय पाण्याचं स्वरूप आहे. ट्राय धीस, काय सांगितलेलं आहे, इथं दोन मुले आहेत. एका मुलाने काय केलेलं आहे बघा, हे कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काय, काकडी. ह्या किसनीने काय केलं, त्यांनी काकडी काय केलेली आहे, किसलेली आहे. आणि इकडे काय, दुसऱ्या मुलाने लिंबू घेतलेला आहे. सूर्यने तो लिंबू कापला आणि तो लिंबू फिरतो आहे, असे हे दोन पिक्चर आहे. तर बघू आपण यात काय सांगितलं. टेक अ स्मॉल पीस ऑफ कुकुंबर, काय करायचं आहे, काकडीचा एक छोटा तुकडा घ्यायचा आहे. ग्रेट इट म्हणजे त्याला काय करायचं, किसायचं आहे. स्क्वीज इट हार्ड आणि मग काय करायचं आहे, त्याला पिळायचं आहे. असं ह्या पद्धतीने बघा, हा मुलगा पिळतोय ना, तसं तो किस पिळायचा आहे. आणि काकडी घेतलेली आहे, किसलेली आहे बाऊलमध्ये आणि तो किस तो पिळतो, त्याला काय म्हणतात,
स्क्वीज इट हाफ. टेक अ स्लाइस ऑफ लेमन. लेमन म्हणजे काय? लिंबू. लिंबूचं काय करायचं आहे आपल्याला? फोड घ्यायची आहे. स्लाइस म्हणजे लिंबूची फोड घ्या. स्क्वीज इट हार्ड टू, ती सुद्धा काय करायची? पिळायची. बघा, लिंबू घेतलेला आहे, त्याचे दोन भाग केले आहे आणि तो लिंबू हा मुलगा पिळतो आहे. व्हॉट डू यू सी? आपल्याला ह्या दोन गोष्टीमध्ये काय आढळून येईल? बर, ज्यूस फ्लोज आउट ऑफ द ग्रेटेड कुकुंबर अँड द लेमन स्लाइस. काय सांगितलेलं आहे की जो काकडीचा केस दिसलेला आहे, जी लिंबूची फोड आहे, त्याच्यामधून काय बाहेर पडतो आहे? बरं, रस. ज्यूस म्हणजे काय? रस फ्लोज आउट, रस बाहेर पडत आहे. व्हॉट डज इट टेल अस? यातून आपण काय सांगू शकतो? बरं, देअर इज वॉटर इन अ कुकुंबर अँड अ लेमन. काय सांगितलेलं आहे की लेमन म्हणजे लिंबू आणि कुकुंबर म्हणजे काकडी, ह्या दोन्हीमध्ये काय आहे? पाणी आहे. काय बघितलं आपण या प्रयोगामध्ये? की एका मुलाने काकडी घेतलेली आहे, ती किसलेली आहे आणि ती काकडी हाताने पिळून त्याचा रस काढलेला आहे. दुसऱ्या मुलाने लिंबू घेतलेला आहे, त्याला कट केलेला आहे आणि ते सुद्धा पिळलेला आहे. तर काकडीमधून सुद्धा किसातून रस बाहेर पडतो, लिंबाच्या फोडीतूनही रस बाहेर पडतो. म्हणजेच काकडीमध्ये आणि लिंबूमध्ये काय आहे? पाणी आहे. काकडीला काय म्हणतात? कुकुंबर. आणि लिंबूला काय म्हणतात? लेमन. व्हाय डू वी फील थर्स्टी? thirsty थर्स्टी म्हणजे काय? तहान लागणे. आपल्याला तहान का बरं लागते माहिती आहे का? आपल्याला तहान का लागते? तर माहिती नसेल तर आपण बघू की आपल्याला तहान का लागते. वी नीड वॉटर इफ आवर बॉडी हॅज टू फंक्शनल प्रॉपरली. काय सांगितलं? वी म्हणजे आपल्याला पाण्याची गरज असते. वॉटर म्हणजे पाणी, नीड म्हणजे गरज. आपल्याला पाण्याची गरज असते कारण काय? आपल्या शरीरामध्ये काय असतात? फंक्शनल प्रॉपरली. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे कामं चालत असतात, तर ते काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. जसं की अन्नाचे पचन करणे, त्याच्यानंतर अन्न नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे, अनेक पद्धतीची कामे शरीराला पार पाडावी लागतात. अवर बॉडी हॅज टू फंक्शनल प्रॉपरली. आपल्या शरीराचं काम व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला काय असतं? पाण्याची गरज असते. वॉटर किप्स अवर ब्लड थीन. थीन थीन म्हणजे काय? पातळ. थीन थीन म्हणजे पातळ. वॉटर काय करतं? रक्ताला थीन थीन म्हणजे पातळ करतो. वॉटर हेल्प्स टू डायजेस्ट अवर फूड. नंतर पाणी काय करतं? आपण जो खाल्लेला भाग असतो, जसं की जेवण, नाश्ता, फळ, दूध, चहा, ब्रेड, कॉफी, बिस्किट, जे काही तुम्ही खाल्लं ते काय करते? डायजेस्ट म्हणजे पचन. आपण जे काही खातो त्याचं काय करतं? पाण्यामुळे पचन छान होतो. अनवॉन्टेड सबस्टेन्स लिव अवर बॉडी थ्रू युरिन. काय करतं? अनवॉन्टेड सबस्टेन्स, नको असलेले पदार्थ लिव बाहेर टाकतो आपलं शरीर. कशाच्या माध्यमातून? युरिन म्हणजे लघवी वाटे. काय सांगितलं? लघवी वाटे नको असलेले अन्नपदार्थ बाहेर
टाकतो. काय सांगितलं आपल्याला की आपल्या शरीराचे काम व्यवस्थित होण्यासाठी तसेच रक्तपातळ होण्यासाठी तसंच खाल्लेल्या अन्नाचं डायजेस्ट होण्यासाठी आणि नको असलेला भाग शरीराबाहेर टाकण्यासाठी आपल्याला पाण्याची काय असते गरज असते. वी मस्ट हॅव इनफ वॉटर इन अवर बॉडी ॲट ऑल टाईम्स. काय सांगितलेलं आहे की वी मस्ट हॅव इनफ वॉटर इन अवर बॉडी ॲट ऑल टाईम्स, म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या शरीरामध्ये पुरेसं असं पाणी पाहिजे. इनफ म्हणजे पुरेसं, आपल्या शरीराला लागेल एवढं पाणी आपल्या शरीरामध्ये हवंय. व्हेन देअर इज अ लॅक ऑफ वॉटर इन अवर बॉडी, काय होतं आपल्या शरीरामध्ये पाण्याची जेव्हा लॅक म्हणजे कमतरता होते, पाणी कमी होते, वी गेट थर्स्टी, तेव्हा आपल्याला काय लागतो तहान लागते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला तहान लागते. लाईक अस अदर लिव्हिंग थिंग टू नीड वॉटर, म्हणजेच माणसाप्रमाणे इतर सजीवांना सुद्धा पाण्याची गरज असते. काय बघितलं आपण या पॅरेग्राफमध्ये की आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाण्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड काय राहतं पातळ राहतं, त्यामुळे त्याचं सर्क्युलेशन छान होतं. नंतर डायजेस्ट फूड म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं पचन चांगलं करतो. नंतर अनवॉन्टेड सबस्टेन्स लिव अवर बॉडी थ्रू युरिन, शरीरात नको असलेला भाग आपण जे जेवण करतो, जे आपण अन्नपदार्थ खातो, इतर दिवसभराच्या गोष्टी खातो, ते आपल्या शरीरासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं ठेवतो आणि सकाळी आपण मग बाहेर टाकतो. मग असे नको असलेले पदार्थ लघवी वाटे आपण बाहेर टाकतो. तसंच आपल्या शरीरामध्ये पुरेसं असं पाणी प्रत्येक वेळी हवंय. शरीरामध्ये जर पाण्याची कमतरता झाली, व्हेन देअर इज अ लॅक ऑफ वॉटर इन अवर बॉडी, शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली की आपल्याला वी गेट थर्स्टी, आपल्याला तहान लागते, गळ्याला कोरडं पडतं, डोकं दुखायला लागतं, गरगरायला लागतं, म्हणून आपण काय करतो मग पाणी पितो. ज्या पद्धतीने आपल्याला पाण्याची तहान लागते तसंच अदर लिव्हिंग थिंग इतर सजीवांना सुद्धा नीड वॉटर टू, म्हणजे पाण्याची गरज आहे, ते सुद्धा पाणी पिऊन जगतात, इतकं इम्पॉर्टंट ह्या पाण्याचं आहे. म्हणून प्रत्येक सजीवाला पाणी हे आवश्यक आहे. पाणी आहे म्हणून जीवन आहे, पाणी हे जीवन, हे एक सुविचारसुद्धा आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला पेज बघितलेला आहे, त्यावर आधारित कठीण शब्द मी लिहून देणार आहे, ते तुमच्या बुकमध्ये लिहायचं, पाठ करायचं आणि शिकवलेलं पेज हे वाचन करायचं, कठीण शब्दाचे अर्थ समजून घ्यायचे, स्पेलिंग पाठ करायचं, हा तुमचा आजचा गृहपाठ. ठीक आहे, ओके, बाय मुलांनो. आपण लेसन नंबर 8 अवर नीट फॉर वॉटर त्यावरील पार्ट पहिला बघितला, त्यावर आता काही कठीण शब्द आहे ते मी तुम्हाला दिलेले आहेत, ते मी आता इथे वाचणार आहे, तुम्ही हे पाठ करायचे आणि तुमचे विचारमध्ये लिहायचे. रोजचे मी शब्द पाठवणार आहे, जोपर्यंत तुमचे वर्ड्स लर्न होणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे अर्थ कळणार नाही आणि त्यात काय दिलं हे पण समजणार नाही. म्हणून एक पेज रोज तुम्हाला मी असे वर्ड देणार आहे, ते छानपैकी लिहायचे आणि पाठ करायचे. तर पहिला वर्ड बघू, TEAR, टीयर, त्याला काय लागलं, यस टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू, डोळ्यातील पाणी. अश्रू शब्द बघा, श्र क्षत्रियाचं असतं ना, किंवा स्त्री राम समर्थ तो श्र घ्यायचा. ओ यू आर अवर, अवर म्हणजे आपले, होय आपले. नंतर ई वाय ई एस आईज, आईज म्हणजे डोळे. T
PAMARIND POD पॉड म्हणजे काय टॅमरिन पॉड म्हणजे चिंचेचं बुटुक शब्द बघा चिंचीवर अनुस्वार चिंचेचे बुटुक बुटुक म्हणजेच ते आपण एक घेतले का ते म्हणजे चिंचोगा सुतो स्पेलिंग बघा TAMARIND टॅमरिन उच्चार काय टॅमरिन पॉड चिंचेचे बुटुक SALIVA सेल्वा म्हणजे लाळ स्पेलिंगची फोड करायची SALIVA नंतर BLOOD ब्लड ब्लड म्हणजे रक्त आपल्या शरीरात संपूर्ण रक्त असतं ना त्याचं स्पेलिंग BLOOD कुकुंबर CUCUMBER कुकुंबर म्हणजे काकडी GRATE ग्रेट म्हणजे किस LEMON लेमन म्हणजे लिंबू आपल्याला लिंबू शंकर आवडतं ना त्यामुळे आपण काय टाकतो लिंबू त्याचं स्पेलिंग LEMON THIN थीन थीन म्हणजे पातळ पलकन पातळ तर हे शब्द इवेचकमध्ये लिहायचे पाठ करायचे परत बघा टीयर्स म्हणजे अश्रू अवर म्हणजे आपले आईज म्हणजे डोळे टॅमरिन पॉड म्हणजे चिंचेचं बुटुक सॅलिवा म्हणजे लाळ ब्लड म्हणजे रक्त कुकुंबर म्हणजे काकडी क्रेट म्हणजे किस लेमन म्हणजे लिंबू आणि थीन म्हणजे पातळ तर मी जेवढाही पाठ शिकवला त्याच्यावर आधारित कठीण शब्द मी तुम्हाला देते आहे आत्तापर्यंत आपले भरपूर शब्द झालेले आहे ते शब्द पाठ करायची मागच्या बी शब्दांची आपण रिव्हिजन करायची नाही तर पुढे पाठ मागे सपाट असं करायचं नाही मागचं पण आपण पाठ केलेलं परत लक्षात आहे की नाही ते परत आपण वाचन करायचं रिव्हिजन खूप महत्त्वाची असते रिव्हिजनशिवाय काही नसतं तर मुलांना हे शब्दही पाठ करा मागचे बी शब्दावर परत एक नजर फिरवा जास्तीत जास्त शब्द साठा वाटवा जेणेकरून तुम्हाला हा जो EVS नवीन विषय आहे तो तुम्हाला अगदी सोपा होईल तर हा तुमचा आजचा गृहपाठ ओके बाय